पाथर्डी तालुक्यातील पूर्व भागात अतिवृष्टीने जवळपास 70% शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. जिरायत भागाला जास्तीच्या पावसाने मोठा फटका बसला आहे. पंचनाम्याशिवाय भरपाई मिळावी ही शेतकऱ्यांची मागणी जरी रास्त असली तरी राज्य शासनही त्याच मताचे आहे. मात्र केंद्र सरकार पंचनाम्याशिवाय नुकसान मान्य करत नाही, परंतु शेतकऱ्यांशी आमची नाळ जुळलेली असल्याने त्यांना या संकटसमयी वाऱ्यावर सोडणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच योग्य अशी भरपाईची घोषणा करतील व शेतकऱ्यांची दिवाळी गोड करतील. राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. पालकमंत्री मुश्रीफ यांनी आज पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त आगसखांड, फुंदेटाकळी, इळी, मालेवाडी, दैत्यनांदूर व तोंडोळी या भागांना भेट देऊन पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, तहसीलदार श्याम वाडकर, प्रांताधिकारी देवदत्त केकान, केदारेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रताप ढाकणे, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्यासह सर्व शासकीय विभाग प्रमुख उपस्थित होते. आज शेती पाहणी केली आपण, दुष्काळाची काय परिस्थिती आहे आणि काय आश्वासन? या दोन तालुक्यामध्ये पाथर्डी आणि शेगाव तालुक्यामध्ये फार मोठं अतिवृष्टी आहे. दोन 2 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे, त्यामुळे आलेली काढणीला आलेली पिकांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. आणि जवळजवळ 70-80% पिकाची पंचनामे झालेले आहे. पंचनामे पूर्ण झाल्याशिवाय शासनाला किती पैसा खर्च करावा लागेल हे कळणार नाही. शेती पंचनामे हे 8-10-7-8 दिवसात संपवून दिवाळीपूर्वी त्यांना मदत द्यावी अशी आमची अपेक्षा आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी काल तसं जाहीर केलेलं आहे. प्रयत्न आमचा आहे गोड करण्याचा. ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री करत आहेत, सगळे पालकमंत्री करत आहेत आणि शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात त्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार आणि प्रसंगी राज्याचं कर्ज काढू आम्ही अशी आमची भूमिका. केंद्राकडून अपेक्षित मदत मिळते आणखी 30,000 कोटी रुपये अजून आमची जीएसटीची यादी बाकी आहे. त्याशिवाय ह्याला सुद्धा त्यांनी मदत करावी केंद्रानं अशी आमची सातत्याने मागणी आहे. त्यांच्याकडून रिस्पॉन्स कसा मिळतो? मागणी करतोय आपण पण देत नाही, राजकारण करताय. केंद्र सरकार राजकारण करते. सर, महाराष्ट्र बीजेपी सरकारवर, महाराष्ट्र सरकारवर टीका करते, मात्र मग केंद्राकडे आग्रह धरते की जे जीएसटीचा परतावा जो मिळायला पाहिजे महाराष्ट्र सरकारला? नाही ना, ती तर अडचण आहे. आमच्या हक्काचे जीएसटीचे पैसे सुद्धा अजून केंद्र सरकारने दिले. विरोधी पक्षाने सांगताय की हे केंद्र खापर फोडलं जात आहे, पण स्वतः सरकार काही करत नाही, राज्य सरकार. आता केंद्राने जाहीर केलं आकडे किती आम्ही रक्कम द्यायला आहे अजून राज्य सरकारने. त्यामुळं आपले 30,000 कोटी रुपये जीएसटीचे आपल्या हक्काचे द्यायचे. अचूक, वेगवान आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.